हिवरखेड गोरधबेश नाल्याच्या एका वेळी एवढे मोठे साप निघाल्याने गावकरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर फुलाखाली खूप मोठे गटराचे पाणी व इचुकाडा निर्माण झाला असून या अगोदर या पुलाच्या खाली सापाने एका महिलेचा जीव घेतला होता। हा पूल सापाचे माहेरघर असल्याचे बोलले जाते। एवढे मोठे भयानक प्रकार होऊन ग्रामपंचायत मात्र झोपलेले अवस्थेत राहते। वरिष्ठ अधिकारी सुद्धा पाहणी करीत नाही। या पुलाची साफसफाई स्वच्छता न झाल्याने येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा प्रतिक्रियेच्या प्रसिद्धी पत्रकाला ग्रामपंचायत शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी दिला आहे। ही माहिती हिवरखेड येथून आरएनयूचे प्रतिनिधी अब्दुल साकीब यांनी दिली।